सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडीतल्या कुरबुरी आता वारंवार समोर येऊ लागल्यात. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरनं शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे राहिल्यात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त झालेल्या अंबादास दानवे यांना काँग्रेस नेत्यांनी कडाडून विरोध केला. मित्रपक्ष असूनही शिवसेनेनं विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. अंबादास दानवे यांच्या नियुक्तीला काँग्रेसचा काहीसा विरोध पाहायला मिळतोय. हा निर्णय घेताना शिवसेनेनं विश्वासात न घेतल्याचं बाळासाहेब थोरात म्हणतात. आजही आमचा आग्रह आहे की ते विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि याला कारणही आहे. शेवटी असं आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादीकडं आहे अजितदादांच्या रूपानं. विधान परिषदेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडं आहे. आता संख्याबल पाहता आमच्या जवळपास सर्व समान आम्ही आहोत. तर विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसला देणं आवश्यक आहे या मताचा मी आहे. उद्या मी पोहोचू शकेल का नाही मला माहीत नाही अद्याप, परंतु उद्या एक बैठक आमची तिन्ही पक्षांची उद्या होणार आहे. माननीय अशोकराव चव्हाण त्यासाठी उपस्थित राहणार आहे. मला शक्य झालं तर मी जाणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चा उद्या होईल. नाही दोघांना तसं झालं नाही हा तर आमचा आक्षेप आहे. शेवटी आम्ही जर मित्र आहोत, एकत्र काम करतो आहोत, आघाडी आहे, तर एकमेकाशी बोललं पाहिजे हेही खरं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.